नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण स्थूल वाचन हा विभाग पाहतोय त्याच्या म्हणजे हा विभागामधील जगन कॅक्टस हा पाठ पाहतोय जगणं कॅक्टस या पाठाचे लेखक वसंत शिर शिरवाडकर बघा प्रसिद्ध लेखक व साहित्यिक त्यांचे विविध मासिकांमधून वनस्पतीविषयक लेखन प्रसिद्ध आहे आपण पाहिलेलंच आहे या पाठामध्ये की वाळवंटी प्रदेश म्हणजे प्रचंड उष्णता व कोरडेपणा असणारा तसेच रेताड आणि पाण्याचे दुर्भिक्ष असणारा प्रदेश वाळवंटी प्रदेशातील कॅक्टस ही काटेरी आणि कमी पाण्यावर जगणारी वनस्पती त्या प्रदेशातील इतर वनस्पतींचे प्रतिनिधित्व करणारी प्रमुख वनस्पती आहे आणि या प्रस्तुत पाठात लेखकाने वाळवंटी प्रदेशात उगवणाऱ्या कॅक्टस या वनस्पतीची वैशिष्ट्ये तिचे उपयोग कमी पाण्यातही टिकून राहण्याची तिची क्षमता यांचे सूक्ष्म वर्णन केले आहे बघा म्हणजे लेखक वसंत शिरगा शिरवाडकर यांनी वाळवंटीमय प्रदेशातील कॅक्टस या वनस्पतीची माहिती दिलेली आहे वाळवंटी प्रदेश म्हणजे ठणठणीत कोरडेपणा पाण्याचे दुर्भिक्ष आणि रेताड जमीन हे पाहिलंच आहे आपण म्हणजे या तीन गोष्टी जिथं एकत्र येतात तिथं नंदनवन कसं फुलणार पण हा निसर्ग कसा आहे मोठा जादूगार आहे वाळवंटातही जीवनसृष्टी फुलवण्याचा तो काय करतो प्रयत्न करतो वर्षातून एकदाच पाऊस पडतो पुन्हा दोन दोन तीन तीन वर्ष पावसाचा पत्ताच नसतो मग एक दिवस पाऊस पडतो आणि एखादी जादू व्हावी त्याप्रमाणे झाडा पालवी फुटते आणि जमिनीत दीर्घकाळ सुप्तावस्थेत पडून राहिलेल्या बियांमधून रोपे वर येतात पाहता पाहता या रोपांवर भरगच्च फुले फुलतात इतके दिवस ओसाड पडलेला प्रदेश पाना फुलांच्या हिरव्या पिवळ्या लाल रंगांनी एखाद्या बगीच्यासारखा चित्रमय दिसू लागतो पुन्हा उन्हाळा सुरू होतो रोपांना आलेल्या बिया परत मातीत पडतात व पुढील वर्षांचा पाऊस येईपर्यंत जीव धरून मातीत मिसळून राहतात हा अवर्षण किंवा दुष्काळ टाळणारा बघा वनस्पतीचा प्रकार आहे म्हणजे काय तर या वनस्पती प्रकारात सर्वात महत्त्वाचा वनस्पती प्रकार म्हणजे कॅक्टस म्हणजे बघा लक्षात घ्या मुलांनो या वनस्पती जेव्हा पाऊस पडतो तेव्हा ते, ते पाणी मिळव म्हणजे मिळवतात आणि जेवढे साठवून ठेवता येईल तेवढं साठवून ठेवतात आणि कोरड्या हंगामात मग मंद गतीने त्या वाढतात कॅक्टस बागेत तर लावतातच पण मनी प्लांटप्रमाणे कॅक्टसच्या शोभेच्या कुंड्या अनेक घरातून शोभून दिसतात आणि कॅक्टसच्या अनेक जाती आहेत त्यापैकी सगवारो कॅक्टस हा कॅक्टसचा कोण आहे राजा आहे हे पण आपण पाहिलेला आहे तो पन्नास फूट उंचीपर्यंत वाढतो काही कॅक्टस बघा चेंडूच्या आकाराचे आकाराचे तर काही खांबाच्या आकाराचे आपण आता इथंपर्यंत आलो होतो बघा आठवत असेल तुम्हाला तर ठीक आहे मुलांनो बघा आता आपण पुढे पाहूयात इथंपर्यंत आपण पाहिलेलं आहे कॅक्टस हे अमेरिका खंडातले झाड आहे कुठल्या खंडातले अमेरिका खंडातले आपण कुठल्या खंडात, खंडात राहतो तर आशिया खंडात झाडासंबंधी आपल्या ज्या कल्पना असतात त्यांचा कॅक्टसमध्ये संपूर्ण अभाव असतो म्हणजे झाड म्हटलं की आपल्याला काय काय दिसतं बुंधा बरोबर आहे म्हणजेच खोड बुंध्याच्यावर चौफेर फांद्या आणखी फांद्यांना डहाळ्या डहाळ्यांना पाणी असे झाडाचे डेरेदार रूप आपल्या दृष्टीसमोर येते मग बघा बरं हे कॅक्टसमध्ये दिसत नाही म्हणून काय म्हटले आहे तर झाडासंबंधी आपल्या ज्या कल्पना असतात त्यांना कॅक्टसमध्ये संपूर्ण काय असतो अभाव असतो म्हणजे त्या गोष्टी त्याच्यामध्ये नसतात बुंद्या फांद्या डहाळ्या हे नसते कॅक्टसमध्ये असे काही नाही कॅक्टस म्हणजे वरच्या बाजूला निमुळता होत गेलेला एक सरळ सोट खांब कॅक्टसला फांद्या असतात पण त्यासुद्धा कशा या सरळसोट खांबासारख्या सगवारो कॅक्टस हा तर हात वर करून उभ्या राहिलेल्या एखाद्या मोठ्या भावल्यासारखा दिसतो कसा दिसतो बघा सगवारो कॅक्टस हात वर करून उभ्या राहिलेल्या भावल्यासारखा कॅक्टसच्या सुमारे एक हजार जाती आहेत किती जातीत आहेत भरपूर बघा एक हजार जाती आहेत त्यातील अनेकांचे आकार मोठे चित्र विचित्र आहेत आता एका कॅक्टसचे नाव तर काय आहे बघा सायाळ कॅक्टस कारण तो कुंपणाच्या आश्रयाने राहणाऱ्या सायाळासारखा दिसतो बघा कसला कॅक्टस म्हटलेला आहे सायाळ कॅक्टस आणि तो कसा हो वाढतोय तर कुंपणाच्या आश्रयाने राहणाऱ्या त्या साळ सायाळासारखा तो काय होतोय इथं दिसतो दुसरा एक कॅक्टस कोणासारखा दिसतो तर अस्वलासारखा बघा म्हणून त्याला काय म्हटलं आहे अस्वल कॅक्टस म्हणजे जे जसे दिसतात तशा पद्धतीने त्यांची नावं आहेत पुन्हा एक कॅक्टस थेट पिंपासारखा दिसतो म्हणून काय नाव पिंप कॅक्टस सांबाराच्या शिंगासारख्या दिसणाऱ्या कॅक्टसला सांबार शिंग शिंग कॅक्टस कॅक्टसला सर्वसाधारणपणे पाणी येत नसली तरी काही काही कॅक्टसना सुंदर फुले व रसदार रसदार फळे येतात सगवारो कॅक्टसला शेंड्यावर येणारी फुले पुष्कळशी फुलांसारखी गेंदेदार असतात बघा सगवारो कॅक्टसला येणारी फुले कशी तर गेंदेदार असतात ठीक आहे पुढे काय दिले ही फुले फुलती की फुलली की थोडा काळका होईना बिचाऱ्या ओसाड वाळवंटाला सौंदर्याचा स्पर्श होतो काय सांगितलेलं आहे बघा सौंदर्याचा स्पर्श कधी होतोय ओसाड वाळवंटात तर ही फुले फुलली की थोडा वेळ का होईना या ठिकाणी काय दिसतंय ओसाड वाळवंटाचं म्हणजे ओसाड वाळवंटाला सौंदर्याचं रूप आलेलं दिसतंय ठीक आहे म्हणजे बघा आता काय काय सांगितलेलं आहे सगवारो कॅक्टस दिसणं सगवारो कॅक्टसचा उपयोग आणि इतर ही जी कॅक्टस आहे त्यांची वैशिष्ट्ये आपण पाहिलेच आहे सगवारोक रोग राक्षसासारखा सुमारे पन्नास फूट उंचीपर्यंत लांब असतो आहे आणि पन्नास वर्षात तो तीन फूट वाढतो हे आपण त्याचं दिसणं बघितलेलंच आहे किती पन्नास वर्षात तो तीन फूट एवढी त्याची वाढ मंद आहे तो सुमारे किती वर्ष जगतो दोनशे वर्ष आणि त्याची अंगरचना पाणी साठवण्यासाठी निसर्गताच केलेली असते त्याच्या अंगावर पन्हाळीसारख्या घड्या आलेल्या असतात आणि सगवारो कॅक्टसचा उपयोग काय तर तहान शमवण्यासाठी अवर्षणाच्या किंवा दुष्काळाच्या काळात कॅक्टस ठेचून त्याचे पाणी काढता येते आणि सगवारो कॅक्टसला फळे येतात त्याच्यामधला गर कलिंगडाच्या घरासारखा असतो रेड इंडियन्स ही फळे खातात रेड इंडियन्स ही त्या खंडामधली काय आहे एक जमात आहे फळाच्या घरात साखर घालून मोरावळ्यासारखा तो टिक म्हणजे टिकवता येतो हेही रेड इंडियन्सचे खाद्य आहे बघा हे उपयोग पाहिलेलेच आहे नाही इतर कॅक्टस आता आपण बघितले नावावरून की काही कॅक्टस सगवारो कॅक्टस सारखे राक्षसासारखे दिसतात तर काही अंगठ्याच्या पेरासारखे खुजे असतात बघा आणखीन कॅक्टसच्या अंगावर पन्हाळीसारख्या घड्या असतात कॅक्टसावरच्या बाजूला निमुळता होत गेला सरळसूट खांब असतो हे आत्ता आपण पाहिलेलंच आहे ठीक आहे आता पुढे बघूयात अमेरिकेतले रेड इंडियन्स बघा लोक पूर्वी पूर्वीच्या काळी सगवारो कॅक्टसचा अनेक प्रकारे उपयोग करून घेत असत बघा आत्ताच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की सगवारो कॅक्टसचा काय उपयोग आहे तर अवर्षणाच्या काळात कॅक्टस चेचून ते त्याचे पाणी काढत आणि तहान शमवण्यासाठी काय करत हे पाणी पित सगवारो कॅक्टसला फळे येतात बघा दुसरा उपयोग मग त्यामधला गर पण कसा असतोय कलिंगडाच्या घरासारखा असतोय म रेड इंडियन्स लोक ही फळे चवीने खात पुन्हा तिसरा उपयोग काय तर फळाच्या गरात साखर घालून तो मोरावळ्यासारखा टेकवता येतो आणि हे या लोकांचे काय असते खाद्य असते वर पिंप कॅक्टसचा उल्ले उल्लेख केलेला आहे बघा त्याचा उपयोग वा वाळवंटातून प्रवास करणारे लोक जे आहेत ते तहान भागवण्यासाठी करत असतात मात्र त्याचे पाणी काढणे फार जिकरीचे काम आहे म्हणजे फार कष्टाचे काम आहे अवघड काम आहे या कॅक्टसला फार काटे असतात बघा ते आधी तोडून काढावे लागतात नंतर कॅक्टसचे घट्ट साल सोलून त्याचा गर काढायचा आणि ते तो वेचून त्याचे पाणी काढायचे म्हणजे किती बघा कटकटीचं आहे पाणी मिळणार ते अर्धा किंवा पाववाटी आणि त्याची चवसुद्धा कशी अतिशय तुरट मग तहानेनं व्याकुळ झालेला प्रवाश अगदी निरुपय झाला तरच हा खटाटोप करायचा म्हणजे त्याला आता काहीच म्हणजे मिळत नसेल कुठूनच पाणी तर मात्र मग मा तो हा काय करायचा प्रयत्न करायचा यातून पाणी काढण्याचा नंतर बघा साळ कॅक्टसची सायाळ कॅक्टसची फळे मात्र स्ट्रॉबेरीसारखी चवीला मधुर असतात वाळवंटी प्रदेशात बहुतेक झाडांना काटे असतात त्याला खास कारण आहे का बरं काटे असतात बघा ओल्या प्रदेशातही काटेरी झाडे जनावरांनी ओरबडून खाऊन टाकली तरी पाण्याची पंचाईत नसल्याने ती पुन्हा उगून येतात पण वाळवंटी प्रदेशात मात्र हे शक्य नाही आहे म्हणजे पाण्याच्या दुर्भिक्षामुळे म्हणजे पाणी नसल्यामुळे झाड एकदा गेले की गेलेच मग यासाठी या, या प्रदेशातल्या झाडांनी काट्याची शस्त्रे परजून स्वसंरक्षणाची जबाबदारी घेतलेली आहे बघा म्हणजे स्वतःचं रक्षण करण्यासाठी या झाडांना निसर्गताच काय असतात काटे असतात येते लक्षात तुम्हाला आणि हे काटे असल्यामुळेच मग कोणी ते झाड उपटून टाकू शकत नाही काढू शकत नाही ठीक आहे म्हणजे इथं काय दिलेलं शस्त्र या काट्यांची शस्त्र परजून स्वसंरक्षणाची खब खबरदारी घेतलेली आहे आता शस्त्र परजणं म्हणजे काय तर धार लावून हत्यारं तयार ठेवणं म्हणजे धार लावून हत्यारं तयार जशी ठेवली जातात तशी ह्या झाडांना काय असतात काटे असतात त्यामुळे कोणी तिथं जाऊ शकत नाही ठीक आहे तर या ठिकाणी आपला हा पाठ संपलेला आहे मुलांनो याच्यावरचा बघा हा एवढा स्वाध्याय आहे तुम्हाला स्थूल वाचनावरती तीन मार्कांसाठी एक कृती अशा दोन कृती म्हणजे सहा गुणांसाठी तुम्हाला स्थूल वाचन हा विभाग आहे आणि याच्यासाठी तुम्हाला तो धडा समजणं आवश्यक आहे त्या जी काय कृती दिली असेल आता इथं बघा दिसतेच कृती निसर्ग म्हणजे एक दोन तीन चार पाच कृती आहेत याच्यासाठी तुम्हाला म्हणजे स्थूल वाचनासाठी तुम्हाला परिच्छेद दिला जात नाही मुलांना म्हणजे स्थूल वाचनामधले जे पाठ आहेत ज्या कविता आहेत त्या तुम्हाला अगदी व्यवस्थितच समजून घेतल्या पाहिजे त्या प्रश्न त्याच्याखाली जी ही जी कृती आहे त्या प्रश्नांची उत्तरं स्वतः स्वतःच्या भाषेत लिहून पाठ केली पाहिजेत मुलांना लक्षात येते तुमच्या त्यामुळे ही कृती तुम्ही तुमच्या वहीमध्ये नक्की सोडवाच येते लक्षात कारण तुमच्या हाताकडून हे जाणं फार आवश्यक आहे ठीक आहे तर आम्हीसुद्धा तुम्हाला जो याच्यासोबत स्वाध्याय पाठवलेला आहे तोही आम्हाला काय करायचं आहे सोडवून पाठवायचा आहे ठीक आहे थांबूया त्या ठिकाणी आपण